मराठा आरक्षणासाठी मनोज अरंग पाटील हे नवी मुंबईमध्ये येणार आहेत. ती रात्री 11-12 वाजता ते पोहोचणार होते, मात्र पहाटे 5-5 वाजून गेलेत, तरीही अजून मनोज अरंग पाटील हे नवी मुंबईत आलेले नाहीत. तर आपण पाहतोय की त्यांच्या स्वागतासाठी आहे ते नवी मुंबईकर पांबीच रोडची पूर्ण उभे आहेत. पांबीच रोडच्या नाक्यावरती नवी मुंबईकर उभे आहेत आणि सध्या पहाटेचे 5:15 वाजून गेलेले आहेत, तरीही नवी मुंबईकरांनी रस्ता सोडलेला नाही आहे. रात्रभर आहेत ते, हे रस्त्यावरती उभे आहेत, स्वागत करण्यासाठी उभे आहेत. आणि जे मराठा बांधव आहेत ते ग्रामीण महाराष्ट्रातनं येत आहेत. जरांगे पाटलांच्या ताफ्याबरोबर येत आहेत, ताफ्याच्या अगोदर येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना पाण्याचं वाटप करण्यासाठी, त्यांना जेवणाचं वाटप करण्यासाठी, नाश्ता देण्यासाठी, चहा देण्यासाठी हा संपूर्णपणे नवी मुंबईकर हा एकवटलेला आहे. आणि पांबीच रोडवरती टप्प्याटप्प्यावरती ज्या ठिकाणी नाक्या आहेत, चौक आहेत, त्या संपूर्ण चौकामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की संपूर्णपणे हे नवी मुंबईकर आता इथे उभा राहिलेले आहेत. 5:15 वाजलेले आहेत, काय म्हणा 5:15 वाजले तरी आपण इथे उभे आहात. 5:15 नाही, आम्ही पूर्ण रात्रनं पूर्ण आयुष्यभर जागायला तयार आहेत. एका योद्धा आहे आमचा आणि आमच्या योद्ध्याचं स्वागत आम्ही या ठिकाणी नवी मुंबईत करत आहोत. त्याच्यामुळे आज आम्हाला एक मार्गदर्शक, आमच्यासाठी तर एक मार्गदर्शक आहे आणि आज ते जर पूर्ण आयुष्य जागायला तयार आहे तर आम्हाला फक्त रात घालवणं काही मोठी गोष्ट नाही. काय म्हणाल इकडं ताई, तुम्ही उभा आहे 5:15 वाजले रात्रभर उभा इकडं. आम्ही जर जरांगे पाटलांसाठी रात्रीपासून तर आम्ही 48 तास पण इथे उभे राहण्याची आम्ही तयारी आहे. ते आम्हाला मराठा योद्धा आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काय करायची ते आमची पूर्ण तयारी आहे. रात्रभर उभा आहे तुम्ही इकडे? हो, रात्रीपासून उभे आम्ही, जवळजवळ 5 वाजल्यापासून इथे उभे. अजून किती उशीर झाला तर आम्ही आल्याशिवाय, ते आल्याशिवाय जाणार नाही इथून. काय तर महिला वर्ग सुद्धा आहे, ते सुद्धा या ठिकाणी उभा आहे, रात्रभर उभा राहिलेले आहेत. पहाट झालेली आहे, मनोज जरांगे पाटील अजूनही आलेले नाही आहेत. ताई तुम्ही रात्रभर इथं उभा आहे तुझं? हो, काल रात्रीपासून आम्ही उभो आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी. नवी मुंबईतून आम्ही सगळी त्यांची जेवणाची, भोजनाची, राहण्याची सगळ्याची व्यवस्था APMC मार्केटमध्ये तसंच वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आपण पाहतो की जोश कमी झालेला नाहीये. रात्री 8-9 वाजता जे त्यांचा ताफा येणार होता, मात्र आता 5:15-5:30 वाजलेले आहेत, पहाट झालेले आहेत. रात्रभर नवी मुंबईकर आहेत, ते रस्त्यावरती उभे आहेत, मात्र कुठेही यांचा उत्साह कमी झाल्याचं दिसून येत नाहीये. कॅमेरामॅन अनिल पवारसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.